नमस्कार, आज 29 ऑगस्ट 2018, मेषराश। मेषराशीच्या व्यक्तींनी ओम श्री भानवे नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग पांढरा आहे। आज चंद्राचं भ्रमण हे मीन राशीमध्ये असेल, त्यामुळे व्यावसायिकांनी आज विशेष दक्ष राहणं गरजेचं आहे। तुम्ही दिलेला शब्द कमिटमेंट ही पूर्ण होऊ शकेल का याचा एकदा पूर्ण विचार करावा। घाईघाईमध्ये काम हातातलं जाऊ नये म्हणून जर तुम्ही काही कमिटमेंट जर स्वतःच्या अंगावर घेतल्या, तर जर त्या पूर्ण करता आल्या नाही तर याचा दीर्घकालीन तुम्हाला त्रास होऊ शकतो। त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आणि आपली क्षमता ओळखून आज लोकांना शब्द द्यावेत। वृषभ राशीच्या व्यक्तींनी ओम श्री नमः, ओम श्रीम नमः या बीजमंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग पांढरा आहे। मीन राशीमधील चंद्र हा तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ देण्यासाठी तत्पर असेल, परंतु त्यासाठी तुम्ही तुमचा आळस झटकून उभं राहणं गरजेचं आहे। आजचं ग्रहमान हे तुम्हाला थोडंसं मानसिक आणि शारीरिक आळसाकडे ढकलणारसुद्धा आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा आळस झटकून जर तुम्ही उभं राहिलात तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला उत्तम स्थिती प्राप्त होऊ शकते। मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज कालभैरव अष्टकाचा पाठ करावा। आजचा शुभ रंग ऑफ व्हाईट आहे। आजचं चंद्राचं भ्रमण मीन राशीमध्ये हे तुम्हाला अधिकार संपन्नता प्राप्त करून देतं आणि विशेष म्हणजे आध्यात्मिक पातळीवरती तुमची प्रगती करणारं आजचं असं चंद्राचं भ्रमण असेल, त्यामुळे आजची ग्रहदशा ही विशेष महत्त्वपूर्ण असेल। सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये तुमचा जर वेळ गेला तर ते निश्चितच चांगलं असणार आहे। तसं न झाल्यास दत्त महाराजांच्या, स्वामींच्या कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही थोडा वेळ घालवावा आणि चांगल्या गोष्टींचा सत्संग तुमच्या आजूबाजूच्या मंडळींबरोबर तुम्ही जर केलात, त्यासाठी मोठं काही ग्रंथपुराणांचं वाचनच व्हायला पाहिजे असं नाही, चांगल्या गोष्टींचं, चांगल्या आचरणाची चर्चा, देवाणघेवाण, चांगल्या विचारांची देवाणघेवाण जर तुम्ही केलीत तर निश्चितपणे त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो। आजचं ग्रहमान हे अशा पद्धतीच्या चर्चा आणि अशा पद्धतीच्या सत्संगाचं आहे असं आपण म्हणूयात। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील। अधिकारी वृत्तीनं तुम्ही आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये राहू शकाल। नोकरदार मंडळींना, वरिष्ठांकडून चांगली साथ लाभेल। तुमच्या कार्यामध्ये, रोजच्या दिनचर्येच्या कामामध्ये तुम्हाला आजचा दिवस हा सर्वांची मदत प्राप्त करून देणारा, सहकार्यानं राहणारा असा आनंदी दिवस जाईल। कर्क राशीच्या व्यक्तींनी आज ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग फिक्कट पिवळा आहे। मीन राशीमधील चंद्र हा तुम्हाला प्रवासाचे योग देणारा ठरू शकतो, कदाचित दूरच्या प्रवासाचे योग देणारा ठरू शकतो। कुणाला जर परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करायचा असेल, शिक्षणासाठी जायचं असेल, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये कुणाला जर जायचं असेल तर निश्चितपणे त्यामध्ये तुम्हाला लाभ होईल। महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं घेणं, हाताळणं यासाठी आजचं ग्रहमान हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करणं आणि त्यातून तुम्ही पुढे जाणं यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। महत्त्वपूर्ण घटनांचा पाठपुरावा करण्यासाठी आजचा चंद्र तुम्हाला उद्युक्त करणार आहे। मीन राशीमधील चंद्र उद्युक्त करणार आहे। आज अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त होताना दिसतात। एकंदरीतच आजचा दिवस तुमचा आनंदी जाईल। सिंहराशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून दिवसाची सुरुवात करावी। आजचा शुभ रंग नारंगी आहे। मीन राशीतील चंद्र जितका सहज इतक्या राशींना होता, तितका सहज हा सिंह राशीला नाही, त्यामुळे आज कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल। कामानिमित्त प्रवास होईल, प्रवासामध्ये दगदग होईल, पचनाचे आजार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रकृतीची काळजी घेणं हे तुम्हाला आवश्यक असणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं घेणं, करणं यासाठी आजचं ग्रहमान हे तुम्हाला चांगले संकेत देणार आहेत। आजचा दिवस हा आर्थिक निर्णयासाठी उत्तम असेल, आर्थिक आवक उत्तम असेल, तुमचं कामामध्ये पकडही तुमची चांगली असेल, परंतु एक वातावरण असं निर्माण होईल की तुम्हाला काही गोष्टी घाईघाईमध्ये निर्णय घेणं आणि पुढं जाण्यासाठी आवश्यक असतील। आजचा दिवस हा शांत चित्तानं, स्थिर मनानं आर्थिक नियोजन करण्याचा आहे। कन्या राशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि दिवसाची सुरुवात करावी। आजचा शुभ रंग निळा आहे। मीन राशीमधील चंद्र हा तुम्हाला व्यावसायिक आणि कौटुंबिक स्थिरता आणि सौख्य देणारा ठरणार आहे। व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होणं, आर्थिक नियोजन उत्तम राहणं, कामगार सहकाऱ्यांबरोबर सलोखा राहणं, त्याचबरोबर कुटुंबामध्ये तुमचं सगळ्यांशी सलोखा राहणं ही फार आवश्यक गोष्ट कन्या राशीच्या व्यक्तींसाठी होती। गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये, तुमच्या कार्यशैलीमध्ये एक कुठेतरी तोचतोचपणा आल्यानंतर एक काही त्रास निर्माण झाले होते।
हे त्रास कमी करणं आणि त्याच्यातून थोडं बाहेर पडणं यासाठी आजचं ग्रहमान हे तुम्हाला मदत करणार आहे. आज कौटुंबिक आणि व्यावसायिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल. मी व्यावसायिक सौख्य असा शब्द वापरतोय कारण व्यवसायामध्ये सुद्धा सौख्यकारक जेव्हा घटना निर्माण होतात, चांगलं काम तुमच्या हातून जेव्हा होतं, क्वालिटी वर्किंग ज्यावेळेस तुमच्याकडनं होतं, तेव्हाच तुम्हाला तो व्यवसायामध्ये आनंद प्राप्त होणार निश्चितपणे. त्यामुळे आजचा दिवस हा अशा पद्धतीच्या आनंदाचा दिवस आहे असं मी म्हणेल. त्याचबरोबर आज कौटुंबिक सलोख्याचा आणि सौख्याचाही दिवस आहे. त्यामध्ये कुटुंबामध्ये कुटुंबातील सदस्यांबरोबर जर तुमचे काही मतभेद असतील तर ते सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल. पतीपत्नींमध्ये काही कारणास्तव जो दुरावा निर्माण झाला असेल तो दुरावा कमी करण्यासाठी आज तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, त्यामध्ये तुम्हाला यश येईल. कोर्टाशी निगडीत जर तुमची काही कामं असतील, कोर्ट कचेरीशी निगडीत, तर त्यामध्ये तुम्हाला सामोपचारानं मार्ग काढण्यामध्ये, तुमच्या बाजूनं मार्ग काढण्यामध्ये आज तुम्हाला यश प्राप्त होईल. तुळरास. तुळ राशीच्या व्यक्तींनी आज गणेश अष्टकाचा पाठ करून दिवसाची सुरुवात करावी. आजचा शुभ रंग केशरी आहे. आजचा दिवस तुळराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण घटनांचा, नवीन योजनांचा दिवस असेल. महत्त्वपूर्ण योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी आज तुम्हाला एक बळ प्राप्त झालेलं असेल. आत्मविश्वासानं आज तुम्ही काही गोष्टी करू शकाल. परंतु मीन राशीमध्ये असलेला चंद्र हा अशा पद्धतीचे पाठपुरावे करत असताना वादविवाद होणार नाहीत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आर्थिक नियोजन उत्तम पद्धतीनं हाताळता येईल. आर्थिक आवक मात्र तुमची आज थोडी मंदावलेली असेल. व्यवसायावरती किंवा तुमच्या नोकरीवरती याचा कुठलाही परिणाम नसणार आहे. परंतु आजचा दिवस हा थोडा आर्थिक नियोजनाचा थोडा ढिसाळा असणार आहे. आज अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त तर नक्कीच होत नाही आहेत, परंतु आज महत्त्वाचे काही निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम श्री भानवे नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग केशरी आहे. आजचा दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. आज मीन राशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला अनेक नवीन संधी उपलब्ध करून देईल. आजचा दिवस हा जमिनीमध्ये गुंतवणुकीस अनुकूल आहे. जमिनीमध्ये गुंतवणूक ज्या मंडळींना करायची आहे अशा मंडळींनी आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. या दृष्टीनं केलेला प्रयत्नसुद्धा तुम्हाला कार्यसिद्धीस नेण्यास मदत करणारा असतो. त्यामुळे आजचा दिवस यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. महत्त्वपूर्ण गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी आजचा दिवस तुम्हाला महत्त्वाचा असेल. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी ओम श्रीम नमः या बीजमंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे आणि नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला सर्वांशी सलोखा टिकवून, व्यावसायिक सलोखा असेल आणि कौटुंबिक सलोखा दोनही टिकवून तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करणारं आजचं ग्रहमान असेल. राहत्या घराशी निगडीत तुमचे प्रश्न मार्गी लावणं, सोडवणं, कर्ज प्रकरणं मंजूर करणं यासाठी आजचं ग्रहमान अनुकूल आहे. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी आज काली मातेचं दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आज चंद्राचं भ्रमण हे मीन राशीमध्ये असेल, त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे महत्त्वपूर्ण असेल. केमिकल इंडस्ट्रीज, स्टेशनरी, कागदाशी निगडीत, कॉटन इंडस्ट्री, कापड व्यवसाय, रेडीमेड गारमेंट हे एकाच क्षेत्रामध्ये येतात. ह्या मंडळींनी त्यांच्या व्यवसायाचं नियोजन उत्तम पद्धतीनं आज ठेवणं गरजेचं आहे. व्यवसायामध्ये निर्माण झालेली स्पर्धा, तीव्रता ही कुठेही वादाच्या स्वरूपामध्ये तुम्ही न हाताळता संयमानं आणि सचोटीनं हाताळणं खूप गरजेचं आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी आणि महत्त्वाचे व्यवसायाचे काही नवीन गोष्टी घेऊन येणार आहे, त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. दुपारी 3 नंतरचा कालखंड अशा पद्धतीच्या नवीन संधींचा असू शकतो. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींनी ओम श्रीम क्लीम या बीजमंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. चंद्राचं मीन राशीमधलं भ्रमण तुम्हाला आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील, हाताळता येतील, नवीन योजना राबवता येतील. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असेल. महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा दिवस असेल. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व हे कुंभराशीच्या दृष्टीनं विशेष असणार आहे. आज अनेक नवीन योजना राबवण्यासाठी किंवा नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी, आखण्यासाठी आजचं तुम्हाला दिवस महत्त्वाचा असेल. सरकार दप्तरी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गासाठी आजचं ग्रहमान ही विशेष अनुकूलता दर्शवतं. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी आज देवी कवचाचा पाठ करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आजचा दिवस हा मीनराशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे.
गेल्या अनेक दिवसांच्या कालखंडानंतर आजची ही ग्रहदशा आलेली आहे. मीन राशीमध्ये असलेला चंद्र, गुरुची साथ, शनीचं बळ या सर्व गोष्टी तुम्हाला अनुकूलता दर्शवतात. त्यामुळे व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये तुम्हाला अपेक्षित असलेलं बदल तुम्हाला घडवता येईल. तुम्हाला अपेक्षित असलेलं स्थान प्राप्त तुम्हाला करता येईल. तुम्हाला आवश्यक असलेली तुमच्या कामामधली गुणवत्ता तुम्हाला सुधारण्यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य देखील प्राप्त होईल.